जर्नलिस्टी बोलले चालते मुख्यमंत्री साहेब म्हणूनच म्हटलं मला कल्पना आहे. लेट मी एक्सप्लेन फ्यू थिंग्स रिलेटेड टू इकॉनॉमिक्स ऑफ जर्नलिझम. जर्नलिझम मध्ये न्यूज प्रिंटची कॉस्ट ही 70% आहे. 70% न्यूज प्रिंट. मी आता फक्त प्रिंट जर्नलिझम बद्दल बोलतोय, टेलिव्हिजन बद्दल थोड्या वेळाने बोलतो कारण मी सगळ्या मीडियामध्ये हेर म्हणून काम केलं त्यामुळे मला इकॉनॉमिक्स चांगलं कळलेलं आहे. काय भांडण कुठे होते ते लक्षात घ्या तुम्ही. न्यूज पेपर ची कॉस्ट ही किमान 12 ते 15 रुपये असते. प्रोडक्शन कॉस्ट ती रिडरला लागते 3 रुपयात किंवा 4 रुपयात. 2 रुपयात पण जर ते 1 रुपये असेल तर प्रचंड खप होतो. आता लक्षात घ्या, 15 रुपयाचा पेपर 2 रुपयात विकायचा, 13 रुपये आणजे कुठून? 13 रुपये आणण्यासाठी मार्केटिंग डिपार्टमेंट काम करत. नंबर वनचा पेपर असेल बाळबाबर साहेब तर चालतं, सगळं चांगलं चालतं कारण लोक स्वतःहून त्या जाहिराती घेऊन येतात. पण नंबर टू आणि नंबर थ्रीला ऍडव्हर्टायझर्सचे उंबरठे झिजवावे लागतात. क्रीम लेअर जो चाललाय तो इंग्लिश कडे गेलेला आहे. प्रत्येक लँग्वेज मधला, प्रत्येक वर्टिकल मधला क्रीमी लेअर इज गोइंग टू इंग्लिश अँड प्रेफरेबली दे रीड टाइम्स ऑफ इंडिया. लेट अस बी व्हेरी ऑनेस्ट, काय फॅक्ट आहे की टाइम्स ऑफ इंडिया वाचतात. टाइम्स ऑफ इंडिया इज निर्विवादपणे नंबर वन पेपर. खालच्यानी काय करायचं, त्यांना जाहिराती मिळत नाहीत. पेपर तो 2 ते 3 रुपयालाच विकायचा. प्लस कुठला तरी मोठा ग्रुप येतो आणि म्हणतो की तुम्ही 50 रुपये घ्या, 1 वर्षाची सबस्क्रिप्शन फ्री, वरती कॅसेरोल घ्या, डबे घ्या, हे घ्या, ते घ्या. म्हणजे आपण थॉट्स देतोय का वस्तू विकतोय? आता लक्षात घ्या, 4 पिलर म्हणतो आम्ही निकम सर जर्नलिझम आपल्या लोकशाहीचे. 4 पिलर्स. 1 इज एक्झिक्युटिव्ह, जे आता स्वतः सरकारी अधिकारी म्हणा किंवा गव्हर्नमेंट ज्याला म्हणूया. देन लेजिस्लेचर, जे मुख्यमंत्री स्वतः आहेतच. ज्युडिशियरी, निकम सर आपण म्हणजे आपण ते रिप्रेझेंट करण्यासाठी मानतो. तिघांना पगार सरकार देत आणि 4 पिलर कोण पगार देत? मग 4 पिलर कशाच्या आधारे म्हणायचं? 4 पिलरचा इंडिपेंडन्स आला कुठून? त्याचा पगार कोण करत? फॅक्च्युअली स्पीकिंग जाहिरातदार करत. लोक पगार करत नाहीत. लोक 2 रुपये किंवा 1 रुपये पण पेपर वाचायला तयार असतात. फुकट मिळालं तर चालेल, फ्री सॅम्पलिंग. चला, मी काम केलेलं आहे 5-6 न्यूज पेपर मध्ये काम केलंय. 1 रुपया ज्या दिवशी किंमत असते त्या दिवशी आमचं सर्क्युलेशन गोज शूट्स अप बाय 1 लाख. परत 3 दिवसांनी 2 रुपये किंमत केली तर परत खाली. म्हणजे लोक स्टॉल वर उभे राहून 1 रुपयात कोणता पेपर याची चौकशी करतात. वेर आर थॉट्स? का नाही आपल्याकडे असं वाचं वाटत? पाकिस्तानमध्ये आडवाबर साहेब पण सांगतील, पाकिस्तानमध्ये इंग्लिश पेपरला 14-15 रुपये दिले जातात वाचक मोजतो. सो मला पहिला विचार करायचा की वाचकांनी पण थोडस जागरूक झालं पाहिजे. तुम्ही सिनेमाला पैसे देता, 150 रुपये आपण सिनेमाला देऊ शकतो चांगला मूवी बघण्यासाठी. प्रत्येक गोष्टीला आपण किंमत देतो. देन वाय ओनली न्यूज पेपर हॅज बीन आयसोलेटेड? न्यूज पेपरला आपण त्याची किंमत देत नाही आणि त्यामुळे न्यूज पेपरला मग आपण वाऱ्यावर सोडलेलं असतं. हे ठीक आहे, पेड न्यूज बद्दल आपण बोललो, क्रिटिसाइज करायलाच पाहिजे, पण सोल्युशन तरी द्या. काढायचं कसे पेपर, चालवायचे कसे पेपर? जो आपण सोल्युशन दिलं नाही तर पुढे प्रॉब्लेम होत राहणार. आणि हे आज झालेलं नाही आहे, हे गेलं कित्येक शतकच आणि दशक चालू आहे. आता ते सरफेसवर आलं, हे सगळं चालू होतं, हे काय नवीन आलेलं नाही आहे. बिकॉज ऑफ द प्रॉब्लेम काय होतं, 5 वर्षात एकदा निवडणूक येते, मधल्या काळामध्ये पैसे मिळत नाहीत लोकांना. मग निवडणूक आले की लोक हे कॉम्प्रोमाइज करतात. माझं म्हणणं काय, याकडे बोलण्यापेक्षा आपण सोल्युशन कडे गेलं पाहिजे. एक दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगितली, गव्हर्नमेंटनी आता वेतन आयोग लागू केला जर्नलिस्टसाठी. अतिशय चांगली गोष्ट झाली, कॉंग्रॅच्युलेशन. पण सरकारी जबाबदारी नको राहिला, पगार द्यायचा कोणी? सरकार स्वतःचा वेतन आयोग जाहीर करतं आणि स्वतः लोकांना पगार देत, बरोबर आहे? जर्नलिस्टला तुम्ही, माझं म्हणणे अजून पगार वाढवा, पण रिस्पॉन्सिबिलिटी गव्हर्नमेंट इज नॉट टेकिंग. गव्हर्नमेंट कुठलीच रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही, हे माझ्या मते जर्नलिस्टच्या दृष्टीने आणि जर्नलिझमच्या दृष्टीने घातक आहे. लक्षात घ्या, जर्नलिझम ही इन्स्टिट्यूट आहे, ते मालक वेगळा आणि जर्नलिस्ट वेगळा आहे, मी स्वतः मानत नाही. इट्स अ कंपोजिट पॅकेज. हा एक आपल्याला विचार करायला पाहिजे. दुसरं काही चॅलेंजेस, मी फक्त आपल्याकडे चॅलेंजेस आज डिस्कस करतोय. मला एवढंच म्हणायचं की सोल्युशनकडे आपण जर जायचं असेल तर उलट मी असं म्हणतो की जेवढे मोठे इन्व्हेस्टर्स येतील तेवढे चांगले,
कारण थोडासा धंदा सस्टेनेबल होईल. हा धंदा हा व्यवसाय आहे लक्षात घ्या, शेवटी हा व्यवसाय आहे कारण हे प्रॉडक्ट विकलं जातं. हा सस्टेनेबल कसा करायचा आणि रिलायबल कसा करायचा, क्रेडिबल कसा करायचा, इज द इश्यू. हा क्रेडिबल करायचा असेल तर वन हॅज टू पे द प्राइस. क्रेडिबिलिटी हॅज द प्राइस. जर तुम्ही एक रुपया देणार असाल तर आपल्याला एक रुपयाचं सत्य मिळणार, दोन रुपये देणार असाल दोन रुपयाचं सत्य मिळणार. कारण आता हा व्यवसाय झाला, लोकांचे पगार द्यावे लागतात, कॉस्ट वाढले. आणि मी आपल्याला सुरुवातीला म्हटलं तसं 70% प्राइस गोज टू रॉ मटेरियल, न्यूज प्रिंट. हे कुठून आणायचं सगळं? नेक्स्ट थॉट, द फॅक्ट ऑफ अवर एज्युकेशन सिस्टीम, लेट अस फोकस ऑन दॅट. आज नंबर ऑफ ग्रॅज्युएट्स वाढत आहेत. मी आता तरी माझा परिचय करून दिला, मी युथ्स मध्ये काम करतोय. नंबर ऑफ ग्रॅज्युएट्स इतके प्रचंड वाढलेले आहेत आता, आपल्याला वाटतं वा लिटरसी वाढली, फारच चांगले. प्रथम म्हणून संस्था आहे मुंबईमध्ये, ती सगळे आता ऑल ओव्हर इंडिया काम करते, माधव चव्हाण यांची. त्यांनी अनेक रिसर्च केले आणि अनेक इन्स्टिट्यूट्स आहेत, अनेक एनजीओज आहेत ज्या एज्युकेशन मध्ये काम करतात. व्हॉट दे हॅव फाउंड इज इव्हन स्टँडर्ड फिफ्थ स्टुडंट कॅनॉट रीड स्टँडर्ड सेकंड टेक्स्टबुक. आणि हे एनमास आहे. निगम सर, आपल्या जळगावची बातमी मी जर चुकलो नसेल, गावाचं नाव चुकू शकतं माझं, कालच 1200 लोकांना जळगावमध्ये सामूहिक कॉपी करताना मुलांना पकडलं इंग्रजीच्या पेपरला. हे जे सगळं चाललेलं आहे हे काय एक्झॅक्टली लक्षात घ्या तुम्ही. एज्युकेशन सिस्टीम मध्ये सगळे पॉलिटिकल लोक आलेले आहेत आणि त्यांचा इंटरेस्ट जास्तीत जास्त मुलांना बाहेर ढकलणं आहे. ऍडमिशन घ्यायची, मुलं बाहेर ढकलायची. दे आर नॉट मेकिंग देम एम्प्लॉयमेंट, दे आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर एनी काइंड ऑफ एम्प्लॉयमेंटी. आज कुठल्या इन्स्टिट्यूट मधून माणसे ज्याला बाहेर पडतात, पलिकर साहेब स्वतः इंजिनियर आहेत, त्या काळामध्ये इंजिनियरची अत्यंत कमतरता होती. आता आपल्या वर्ल्ड बँकेचा अहवाल इंजिनियर्स बद्दल काय म्हणतो माहिती आपल्याला, 69% ऑफ इंडियन इंजिनियर्स आर समवॉट एम्प्लॉयबल, नॉट फुल्ली एम्प्लॉयबल. क्रिसिलचा अहवाल एमडीएस बद्दलचा आपण वाचा. एम्प्लॉयबिलिटीचा इतका भीषण इश्यू झालेला आता, पण एज्युकेशन वाढलेलं आहे, लिटरसी वाढलेली आहे. म्हणजे एक्झॅक्टली काय झालंय, पाचवीतल्या मुलाला दुसरीतल्या वाचता येत नाही, ग्रॅज्युएट मुलाला दहावीचं टेक्स्टबुक वाचता येत नाही. तुम्ही आज कुठल्याही ग्रॅज्युएट मुलाला म्हणाव की तू हे वाच, ही कॅनॉट रीड. सो न्यूजपेपरला वाचक तुम्ही आणणार कुठून सांगा मला अजून 5 वर्षाने, कारण लोक वाचतच नाही. म्हणजे ग्रॅज्युएट्स वाढले, लिटरसी वाढली. आता आपण जे म्हणतोय की परदेशात वाढतं आणि आपल्याकडे वाढत नाही, कारण आपल्याकडे लिटरसी वाढली, रिडिंग अबिलिटी वाढलेली नाही. आता हे जर झालं तर याचा अर्थ हे सगळे लोक हे ऑडिओ व्हिज्युअल कडे जाणार आहेत, कारण त्याला काही विचार करायला काही लागतच नाही, वाचायचं नसतं, काही नसतं. बघणं हे फार चांगली आणि आळशीपणाचं आहे ते, म्हणजे वी एन्जॉय. पण आणखीन तिथे फॅक्ट अशी आहे की हे सगळे बघतात, म्हणजे हे जर्नलिझमला स्टिक राहणार नाहीये. दे आर नॉट बेसिकली वेलिंग टू वॉच टेलिव्हिजन चॅनल्स, न्यूज चॅनल्स, कारण न्यूज चॅनल बद्दल पण त्यांना काही फारसं देण्याकडे नाही. कारण जनरल नॉलेज, कमिटमेंट, आजूबाजूला काय चाललंय याच्याबद्दल फारशी फिकीर नसणारा क्राऊड आपण आता एज्युकेशन सिस्टीम मधून तयार करतोय. सो बेसिकली दे आर अटॅच टू ऑर अडिक्टेड टुवर्ड्स टेलिव्हिजन सिरियल्स, साजभाऊ सिरियल्स. आता या साजभाऊ सिरियल्स म्हणजे आपल्याला माहिती काय येते, आणि त्यामुळे आपल्याला जर असं लक्षात आलं तर संपूर्ण आपण जनता मीडियाचा पाय बघितला, मीडियाचा पाय 7% रेव्हेन्यू ऑन टर्नओव्हर इज हॅपनिंग इन प्रिंट मीडिया. 7% म्हणजे मीडिया जेव्हा मी म्हणतो, आम मीडिया रिसर्चर, मी सगळ्या मीडियाचा विचार करतो. मी कॉपी एडिटिंग पण केलंय, मी ऑनलाईन मध्ये पण काम केलंय, चॅनलचा पण हेड होतो. मला बऱ्यापैकी सगळ्या मीडिया थोडा थोडा समजायला लागलाय. तेव्हा मला असं लक्षात आलं की जर्नलिझमचा शेअर हा 7% आहे. म्हणजे मेजर शेअर हा फिक्शन कडे जातो, टेलिव्हिजन फिक्शन कडे, ज्याने आपण काहीही करत नाही आहोत. नुसतं रोज लावायचं आणि सास भाऊचं दळण बघायचं, विष टाकलं, हे टाकलं, बस. म्हणजे आपली सोसायटी आपण कुठे नेतोय याचा जरा आपल्याला विचार करायला पाहिजे. नेक्स्ट पॉइंट मला असं वाटतं की आजची जी काही मीडिया स्कूल्स आहेत, कारण मी स्वतः आम्ही ऑनलाईन मीडिया स्कूल लॉन्च करतोय जूनमध्ये, ज्याच्यामध्ये जवळपास 1,250 लोकांनी मीडियातल्या, म्हणजे हुजू त्याच्यामध्ये आहेत, दे हॅव कॉन्ट्रीब्युटेड इन दॅट, अँड वी आर लॉन्चिंग ऑनलाईन मीडिया स्कूल विथ टेक्स्टबुक्स, टेस्ट, एव्हरीथिंग. हे का करतो आम्ही? त्याचं सिम्पल कारण, मी स्वतः ज्यावेळेला मीडियामध्ये काम केलं, मला लक्षात आलं की मॅनपॉवर मिळत नाहीये, टॅलेंट मिळत नाहीये. लक्षात घ्या की एकदा डिटोरेशन सुरू झालं, सपोर्ट सिस्टीम जरा वीक झाल्या की टॅलेंट चांगली येत नाही. चांगलं टॅलेंट जे आहे, आत्ताची तरुण मुलं आहेत, त्यांना कुठे जाणार विचारलं तर ते मीडिया सांगत नाहीत, आयटी सांगतील, नॅनोटेक्नॉलॉजी सांगतील, बायोटेक्नॉलॉजी सांगतील, मीडिया का येत नाही. आणि जर चांगलं टॅलेंट मीडियाकडे आलं नाही तर मीडिया सर्व्हाइव्ह कसा होणार? शेवटी लक्षात घ्या, पैशाने माणसं, पैशाने काही होत नाही, पैशाने फक्त तुम्ही शो मॅनेज करता. व्हॉट यू नीड इज टॅलेंट.
आणि मीडियाला टॅलेंटची प्रचंड गरज लागणार आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक मीडिया हाऊसनी आज टॅलेंटवर लक्ष दिलं पाहिजे. इव्हन माझं म्हणणं प्रत्येक रिस्पॉन्सिबल सिटीजननी टॅलेंटकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण योग्य टॅलेंट आलं तर आपण समाजाचं योग्य दिशादर्शन करू शकतो. आपण इंटरनेटचा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. मीडियाला एक असं वाटायला लागलं की वी आर इन पॉवर. मी तुम्हाला सांगतो की फोर्थ पिलर म्हणताना जी पॉवर ज्युडिशरीला मिळालेली आहे, जी पॉवर गव्हर्नमेंटला मिळालेली आहे, तीच पॉवर मला पण मिळालेली आहे असं एक मीडियाला वाटायला लागलं. मीडियाची पॉवर ही लोकांनी दिलेली पॉवर आहे. म्हणजे मला जी पॉवर मिळाली ती लोकांनी मला दिलेली पॉवर आहे. त्याचा वापर मी पुन्हा लोकांसाठीच करायला पाहिजे. पण मला जी पॉवर मिळाली त्याचा वापर मी स्वतःसाठी जर करायला लागलो, म्हणजे मला 10% मध्ये जागा मिळाली पाहिजे, मला अजून एक प्लॉट मिळाला पाहिजे, मला बंगला मिळाला पाहिजे, तर मी लोकांची मला मिळालेल्या पॉवरचा मी योग्य वापर करतो असं होत नाही. सो हा एक जो बॅरियर तयार झाला आपल्याकडे, हा बॅरियर आपल्याला फ्युचरमध्ये त्रासदायक ठरेल. लक्षात घे, आता 2-4 लोक एन्जॉय करतील, पण इन लार्जर टर्म्स, इन लॉंग टर्म, दिस इज नॉट डेफिनेटली हेल्पिंग अस. दिस विल डिटोरिएट द एंटायर स्ट्रक्चर ऑफ द फोर्थ पिलर. म्हणून मला असं म्हणायचं आहे की मीडियाने मला जी काय ताकद दिलेली आहे याचा वापर मी लोकांसाठीच करायला पाहिजे. हा जर मी करा केला नाही तर मला असं वाटतं की आपलं फ्युचर हे अधिकाधिक कॉम्प्लिकेटेड होणार आहे. हे सोपं आहे, कारण काय होतं, परिकर साहेब मी एक संपादक आहे, मी आपल्याला फोन केला आणि आपण तो घेतला नाही तर मला राग येतो. मी एवढा पॉवरफुल म्हणून तुम्ही फोन घेत कसा नाही. पण हेच जर मी तुम्हाला माझं काहीतरी माझं व्यक्तिगत काम नसून लोकांचं काम असं सांगितलं आणि तुम्ही जर घेतला नाही तर मग त्याच्यामध्ये मला असं वाटतं की तो एक तो लोकांचा अपमान होतो. कारण भाऊ माझा काहीतरी जेन्युइन इश्यू आणि मी लोकांची समस्या घेऊन तुमच्या दारात आलेलो आहे, हा लक्षात घ्या फरक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जी लोकांनी आपल्याला दिलेली पॉवर आहे, वी शूड रिस्पेक्ट दॅट पॉवर. आपण ती ऑनर केली पाहिजे पॉवर. आणि तर मला असं वाटतं की आपल्याला जास्तीत जास्त ताकद प्राप्त होऊ शकते. आपला एक काळ असा होता जिथे 1-to-many मीडियामध्ये आपण राहत होतो. म्हणजे आता बघा सगळे फिल्म, ओके फिल्म इज 1-to-many, म्हणजे मी डायरेक्टर असेल तर मी जे दाखवीन ते तुम्ही बघणार. रेडिओ घ्या, टीव्ही घ्या, प्रिंट घ्या, 1-to-many. संपादकाला वाटतं ते संपादक लिहिणार आणि संपादकाला जो काही अधिकार मिळाला संपादक क्रिटिसाइज करणार, 1-to-many. आता प्रॉब्लेम असा झाला हा 1 मध्ये सगळे अधिकार आलेले होते, सगळी पॉवर आली होती, बट बिकॉज ऑफ मेनी टू मेनी ही पॉवर मेनी मध्ये डिवाइड झाली. याचा अर्थ सोशल मीडियामध्ये सगळ्यांच्या हातात आता पॉवर आलेली आहे. तुमचे जे आता हातामध्ये स्मार्टफोन्स आहेत, आज भारतामध्ये स्मार्टफोनचं पेनिट्रेशन 14-15% आहे. येत्या 2 वर्षामध्ये हे जवळपास 80% पोहोचेल. लक्षात घ्या, 80% लोकांच्या हातामध्ये स्मार्टफोन येणार आहे. याचा अर्थ 80% लोकांच्या हातात मीडिया येणार आहे. दे कॅन फोटोग्राफ, दे कॅन व्हिडिओग्राफ, दे कॅन राईट, दे कॅन कॉन्ट्रीब्युट, दे कॅन ब्लॉग, दे कॅन डू सो मेनी थिंग्स. व्हॉट्सअप हा एक प्रकार झाला. लक्षात घ्या, व्हॉट्सअपनी फेसबुकचं पण दाबोटं आणलं. चेंज किती मोठे होत आहेत. आपण टेक्नॉलॉजीचं आता सांगितलं पाडवर साहेब, प्रचंड मोठ्या प्रमाणात चेंज होत आहे. अँड इन फ्युचर ऑल्सो आय थिंक इन नेक्स्ट 10 इयर्स, मीन्स यू वोंट इमॅजिन इतके मोठे फरक आणि इतके मोठे बदल टेक्नॉलॉजीमध्ये घडणार आहेत. सो आपण या मेनी टू मेनी प्लॅटफॉर्मचा विचार करायला पाहिजे. आता माझ्याकडे जो अधिकार होता, मी एकटाच बातमी देत होतो, मी एकटाच काहीतरी करत होतो. आता रस्त्यावरचा जाणारा माणूस पण बातमी देऊ शकतो, रस्त्यावरचा बघणारा प्रेक्षक सुद्धा काहीतरी मोठं काहीतरी करू शकतो आणि त्याच्यावर कॉन्ट्रीब्युशन घेऊ शकतो. लोक त्याच्यामध्ये कॉमेंट करू शकतात. सो वी मस्ट अंडरस्टँड की मीडिया हा 25 वर्षापूर्वी जसं पाडगावकर साहेबांनी सांगितलं, एकटा होतो. आय रिमेंबर ओनली प्रिंट अँड रेडिओ, दोनच गोष्टी होत्या. आणि दोघे मैत्री होती. कारण का, रेडिओ ऐकता ऐकता पेपर वाचता येत होता. रेडिओची आणि पेपरची मैत्री होती. दे वर फ्रेंड्स बिकॉज वन कॅन इझिली रीड व्हाइल लिसनिंग रेडिओ, बट इन टेलिव्हिजन केस इट इज नॉट पॉसिबल. व्हेन यू वॉच टेलिव्हिजन यू जस्ट फॉरगेट रीडिंग. आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे पण फार मोठा फरक पडला. आपला प्लॅटफॉर्म डिवाइड झालेला आहे. मला आपल्याला हे सांगायचं आहे की वी शुड डू अ मीडिया कन्वर्जन, इनकॉर्पोरेट सोशल मीडिया इन टू अवर ओन मीडिया हाऊस. म्हणजे आपल्याला स्वतः सोशल मीडिया क्रिएट करायला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फॉर्मॅट्स चेंज करायला पाहिजे. फॉर्मॅट चेंजचं एक उत्तम उदाहरण मी आपल्याला देतो. सकाळ वृत्तपत्र समूह आणि तनिष्का नावाचा ग्रुप आहे. तनिष्का नावाची एक मुवमेंट चालू केली, महिलांची मुवमेंट होती आणि महिलांनी एकत्र येऊन महिलांच्या समस्या मांडायच्या वगैरे वगैरे वगैरे. सेम लोकमतनी सखी मंच नावाचा एक प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे.
मला असं वाटतं की हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत या प्लॅटफॉर्मच्या आधारे तुम्हाला रेव्हेन्यू मॉडेल बनवता येतं स्वतःच. ऍट द सेम टाइम तुम्ही स्वतःची ताकद वाढवू शकता, त्याच वेळेला तुमची लीडरशिप तुम्ही इंटॅक्ट ठेवू शकता. अशा प्रकारे इनोव्हेटिव्ह मार्ग जर आपण काढले, आपण जर कॉन्झर्वेटिव्ह मार्गाने गेलो तुम्हाला जाहिराती मिळत नाहीत अमुक नाही तर प्रॉब्लेम काय नाही जाणार. तुमच्याकडे टॅलेंट पाहिजे. आज लक्षात घ्या, सकाळच्या तनिष्काच्याकडे 1.5 लाख महिलांची मेंबरशिप आहे. आता कोणालाही कुठलंही प्रोडक्ट जर उद्या लॉन्च करायचं झालं किंवा काही ऍक्टिव्हिटी करायची झाली, 1.5 लाख महिलांचा डेटा सकाळकडे आला आहे. सेम लोकमतकडे आहे. मी नावं घेऊन का सांगतो बुद्धाहून, इनोव्हेशननी तुम्हाला तुमचे रेव्हेन्यू मॉडेल्स स्वतःची स्वतः शोधावी लागतील आणि त्यांनी इन्स्टॉल वेली जावं लागेल आणि मग डेफिनेटली मला असं वाटतं की चांगल्या गोष्टी आपल्याला मिळत राहतील. आय सी लॉट ऑफ प्रॉमिस इन फ्युचर. जर्नलिझम विल नेव्हर डाय हे आपल्याला वाटतं वगैरे असं काही चर्चा म्हणजे फिजूल चर्चा आहे. जर्नलिझममध्ये प्रचंड प्रॉमिस आहे. फक्त आपल्याला विचार करावा लागेल, जो कन्व्हिन्सली आपण जर्नलिझम करत होतो त्या फॉर्मॅट्स चेंज होतील, न्यूजचे फॉर्मॅट्स चेंज होतील, बऱ्याच गोष्टी या येणाऱ्या काळात घडणार आहेत. आणि मला असं वाटतं की इफ वी चेंज अवरसेल्स वी विल डेफिनेटली फेस द फ्युचर. जेवढे काही चेंजेस फ्युचरमध्ये होतील हे सगळे आपण इन्क्लुडिंग सोशल मीडिया बाकीच्या सगळ्या गोष्टी करू शकतो. फक्त दोन गोष्टी मी पुन्हा एकदा अधोरेखित करतो. आपली कमिटमेंट लोकांशी आहे हे आपण कधी विसरता कामा नये. आय अंडरलाईन दिस, वी आर कमिटेड टू पीपल, ओके, लीडरशिप. आता डॉक्टर आपण सांगितलं तो प्रसंग मला खूप आवडला श्वास देण्याचा आणि आपण ते 45 मिनिटांनी बाळ हा मला वाटतं ऍक्च्युली युअर बिलीफ वर्क, तुमचा विश्वास होता की हे वर्क होईल असा विश्वास जर पत्रकाराचा असेल आपल्या कामावरती आपल्या बातमीवरती तर मला डेफिनेटली वाटतं की 45 मिनिटांनी जर ते मृतवत बाळ जिवंत होतं तर 45 दिवसानंतर एखादी चांगली घटना नक्की पत्रकाराच्या लाईफमध्ये घडू शकते. अकॉम्प्लिशमेंट त्याला शेवटी ही मिळाली पाहिजे की मी एवढ्या एवढ्या समस्या सोडवलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की येस देअर इज अ फ्युचर, ब्राईट फ्युचर. फक्त इकॉनॉमिक्स मार्केट या सगळ्या गोष्टीचं भान पण आपल्याला ठेवावं लागेल. आज आपण 2 वर्ष पूर्ण केली चीफ मिनिस्टर साहेब, त्याबद्दल आपलं अभिनंदन पण करतो. या निमित्ताने मी पेपरमध्ये वाचला घेतलं की आपल्याला 2 वर्ष पूर्ण झाली, कारण 100 दिवस पूर्ण झाले न्यूजपेपरनं बऱ्याच जाहिराती करायची असतात. आणि मी बघत होतो जाहिराती करायची कुठे तुम्ही काय म्हणजे तुम्ही देणार होता पण पेपरवाले 2 वर्ष त्याला झालेली आहेत म्हणून, कारण काय 100 दिवस झाले तरी आपण अभिनंदन करतो. हॉश झाले 100 दिवस. 2 वर्ष त्यांनी बॅटिंग चांगली केलेली आणि विरोधक पण त्यांच्याबद्दल चांगलं वगैरे बोलतात. गुड. पण मला असं वाटतं की आपण या लोकांचे मित्र असता कामा नाही, लक्षात घ्या. मी तुम्हाला त्यांच्या समोर सांगतोय, कधीही त्यांच्याशी मैत्री करायची नाही. आपलं एसटीच्या मागे लिहिलं असं वाटतं ना, योग्य अंतर राखा, अतिजवळ येऊ नका. तसं आपलं पण मागे लिहिलेलं आहे, योग्य अंतर राखा, अतिजवळ येऊ नका. एवढं अंतर ठेवायचं की फटका मारता आला पाहिजे, एवढं आयुष्यभर लक्षात ठेवा. थँक्यू व्हेरी मच.